नमस्कार, गुड मॉर्निंग। मी पुण्याचा सुहास। आज एक नवीन प्रवास आपल्या नवीन बाईकवर प्रियासोबत एक छोटीशी राईड। मित्रांनो, बाईक घेतल्यापासून अशी राईड झाली नव्हती। प्रिया पाठीमागे बसून शूट करते, मी पुढे बाईक चालवते, कारण आपल्याकडे अजून गोप्रो नाही आहे। सो गोप्रो असता तर आपण तो गोप्रोमधून शूटिंग घेतलं असतं, पण आपल्या विशमध्ये सेकंड पोझिशनला गोप्रो आहे बाईकनंतर। सो लवकरच घेऊ आपण, तोपर्यंत प्रिया पाठीमागे बसून शूट करते। आपण निघालो आहे छोटंसं एक्झिबिशन बघायला। ते एक्झिबिशन बघून प्रियासोबत एक छान डेट प्लॅन केलेली आहे। सो निघालो आहे आपण बावधनच्या दिशेने। सो बावधनचा हा रोड आहे, सिंहगड रोडवरून बावधनला जाताना मधूनमधून तुम्हाला दिसतं आहे की गाड्या येत आहेत। छोटासा रोड आहे, सिंगल रोड आहे। आता आपण या रोडवरून हायवेकडे जाऊया। आणि तुम्ही पाहताय संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे संध्याप्रकाश खूप छान पडलेला आहे आणि आपण बावधनच्या दिशेने अग्रेसर होत आहोत। सो आपण आलो आहे बावधनच्या ऑलिवा या वेज रेस्टॉरंटमध्ये। चला तर मग एक्सप्लोर करूया बावधनमधलं ऑलिवा वेज रेस्टॉरंट। नमस्कार, आपण आलो आहे बावधन येथील ऑलिविया रेस्टॉरंटमध्ये। प्युअर वेज रेस्टॉरंट आहे। चला तर मग आज जाऊया आणि कसं आहे ऑलिविया, काय काय आपण खातो आहे हे सगळं पाहूया। सो ऑलिविया ॲट बावधन पुणे। आपण ऑलिवामध्ये आतमध्ये आलो आहे आणि लगेचच बसायला जागा मिळाली। सॅटरडे असून सुद्धा गर्दी नाही आहे। सो सूप ऑर्डर करूया। दोघं आहे, आज प्रियाला डेटवर घेऊन आलेलो आहे, रुचीर आला नाही आज आणि आमची डेट झाली असं म्हणणार हरकत नाही। सो डेटवर आलो आहे आणि मी आणि प्रिया आता सूप पितो, सूप मागूया। प्रिया चार प्रियाकडे आता मेन्यू कार्ड दिलेलं आहे। सो बघू प्रिया काय मागवते। प्रिया फार विचार करून मेन्यू कार्ड बघत आहे आणि कुठलं सूप मागवायचं याच्यावरती ती विचार करते की रेग्युलरपेक्षा काही वेगळं मागूया का। आणि फार सिरियस होऊन दिसतं आहे की मेन्यू कार्ड बघते। हे कसं आहे सूप? क्रीम ऑफ ब्रोकोली। सो क्रीम ऑफ ब्रोकोली सूप ऑर्डर केलं आहे आणि प्रियान तुम्हाला सांगितलं छान आहे, तिला आवडलं। सो मी सुद्धा आता पिऊन बघतो कसं आहे। हां हां, असं छान ब्रोकोली अशी क्रश केलेली आहे मला वाटतं आणि क्रीममध्ये सर्व केलेले क्रीम ऑफ ब्रोकोली। सो छान एक छानसा फ्लेवर येतो याच्यामध्ये। सो नक्की सूप तुम्ही ट्राय करायला हरकत नाही, ऑलिव्यामध्ये आला बावधनमध्ये तर सुरुवात या सूपपासून करायला नक्कीच हरकत नाही आहे। सो तवा पुलाव नॉर्मली गेल्यानंतर तुम्हाला असा खूप जळजळीत आणि स्पायसी वाटतो। सो हा तवा पुलाव ॲरोमा खूप छान आहे आणि बिलकुल स्पायसी नाही। सो आम्ही मिडियम स्पायसी मागवलं आहे, तो बिलकुल स्पायसी नाही आहे। सो खाऊया तवा पुलाव।
डिलीशियस। ये थोड़ा सा स्पाइसी है, पनीर पर फ्रेश है, छान भाजा अशा मस्त ब्लेंड केल्या, छान एन्जॉय खायला हरकत नाही। सो आधी लाईट खाणं झालं होतं त्यामुळं जास्त काही खाल्लं नाही, पण बावधनमध्ये आला तर आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर ऑलिव्हियाला याला हरकत नाही, खूप छान ऑथेंटिक आणि म्हणजे प्युअर फूड आहे असं मला हरकत नाही। थोडंसं कॉस्टली आहे पण या एरियाच्या मानाने आणि फूडच्या मानाने काही प्राईस तेवढी नाही आहे जी बाहेर आहे। बाहेर तुम्ही जर बघितलं तर रंगीत वगैरे असे तवा पुलाव मिळतात, तिथं ऑथेंटिक ॲरोमा असतील आणि खूप चांगला भाज्या आणि खूप चांगलं फ्रेश पनीर। सो ऑलिव्हिया बेस्ट आहे, आम्हाला जास्त भूक नव्हती त्यामुळे आम्ही फक्त सूप आणि तवा पुलावच खाल्ला। नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा अजून काहीतरी वेगळं ट्राय करू। सो इथंपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुण्याचा सुहास, उद्या भेटूया एका नवीन प्रवासमध्ये। सो वन्स अगेन जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या खदाड मित्रांना, त्याला खायची आवड आहे त्याच्यापर्यंत। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय।